संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अर्थसंकल्प सादर करण्याआधी 2022-23 या आर्थिक वर्षाचा पाहणी अहवाल संसदेमध्ये सादर करण्यात आला. या अहवालामध्ये कोणती निरीक्षणं मांडण्यात आलेली आहेत बघूया एक रिपोर्ट. कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरली. आर्थिक पाहणी अहवालात निष्कर्ष समोर. आर्थिक विकास दर 9.2% असण्याचा अंदाज. येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2022-23 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडलाय. या अहवालात देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या महामारीतून सावरल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. सोबतच येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर हा 9.2% असेल असंही सांगण्यात आलंय. सर्व राजकीय पक्ष खुल्या मनानं चर्चा करून देशाच्या विकासात आणि प्रगतीला गती देण्यास मदत करतील अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी अधिवेशनापूर्वी व्यक्त केली होती. चुनाव अपनी जगह पे है, वो चलते रहेंगे, लेकिन हम सदन में ये बजट सत्र एक प्रकार से पूरे वर्ष भर का खाका खींचता है और इसलिए बहुत महत्वपूर्ण होता है. हम पूरी प्रतिबद्धता के साथ इस बजट सत्र को जितना ज्यादा फलदायी बनाएंगे आना वाला पूरा वर्ष हमें नई आर्थिक ऊंचाइयों पर ले जाने के लिए एक बहुत बड़ा अवसर बनेगा. मुक्त चर्चा हो, माननीय चर्चा हो, मानवीय संवेदनाओं से भरी हुई चर्चा हो, अच्छे मकसद से चर्चा हो, इसी अपेक्षा के साथ आप सबका बहुत बहुत धन्यवाद. यासोबतच आर्थिक पाहणी अहवालात नेमके कोणकोणते मुद्दे अधोरेखित करण्यात आलेत पाहूयात. चालू आर्थिक वर्षासाठी 9.2% GDP अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर पुढील आर्थिक वर्षात तो 8-8.5% राहील असं भाकित करण्यात आलंय. चालू वर्षात कृषी क्षेत्र 3.9% तर औद्योगिक क्षेत्राचा वृद्धी दर 11.8% राहण्याचा अंदाज आहे. सेवा क्षेत्राचा 8.2% दराने विकास होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. बँकांमध्ये भांडवलाची कमतरता नाहीये, त्यामुळे सरकार आर्थिक लक्ष्य सहज साध्य करू शकेल असं सर्वेक्षणात म्हटलंय. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही छपाई न करता डिजिटल पद्धतीनं हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प येत्या आर्थिक वर्षातील सरकारच्या आर्थिक धोरणांची दिशा ठरवेल. कोरोनानंतर गेल्या 8 महिन्यात अर्थचक्रानं वेग घेतलाय. GST कर महसूल सरासरी 1 लाख कोटींवर गेली आहे, त्यामुळे ही सरकारसाठी दिलासादायक बाब असल्याचं बोललं जात आहे. आता अर्थसंकल्पातून उद्योग, शेतकरी, पायाभूत सुविधा आणि करदात्यांच्या पदरात नेमकं काय पडेल हे निश्चित होईल, त्यामुळे अर्थसंकल्पाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.